हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी काही लोक कोसून ठेवले, भाजपच्या प्रवीण पोटेंचं वक्तव्य। भाजप आमदार प्रवीण पोटे यांचा रोख नेमका कोणाकडे? अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर अजित पवारांची साथ न सोडण्याचा आमदारांचा निर्धार। सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढलाय, शरद पवार गटातील इनकमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास, रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकर यांचं प्रत्युत्तर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी सोनिया गांधींची भेट, मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। अपक्षाला विपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती, साताऱ्यात भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दिंडोरी शरद पवार गटाचे भास्कर भगरे जिंकले, मात्र नाव साधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1,00,000 जास्त मतदान। शेअर बाजारात सर्वात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30,00,000 कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांचीही चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींचे आरोप भाजपने फेटाळले, शेअर बाजारात चढ उतार होत असताना जास्त किमतीत शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।